आजची आपली रेसिपी आहे 2-in-1 रेसिपी आहे. याआधी तुम्ही नक्कीच बनवली नसेल. जर या मस्त अशा रिमझिम पावसामध्ये तुम्हाला कांदा भजी, कुरकुरीत कांदा भजी आणि बटाटा वडा खावासा वाटत असेल तर ही रेसिपी नक्की बनवून बघा. 2-in-1 फ्लेवर येणार आहेत आणि खूपच जबरदस्त लागते ही रेसिपी. याआधी नक्कीच खाली नसेल तर एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी. बनवायला एकदम सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी मी घेतलेले तिथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत मीडियम साईजचे. आता हे बटाटे आपल्याला ना कूस करून घ्यायचे आहेत, एकदम स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर सालं काढून घेतलेले बटाटे आता स्मॅश करून घेऊया. 4 बटाटे एका बाऊलमध्ये मी काढून घेतले आहेत, हाताने स्मॅश करून घेतले आहेत किंवा तुम्ही स्मॅशरनेही स्मॅश करून घेऊ शकता. पावभाजी स्मॅशरने पण हातानेही व्यवस्थित कुस्करले जातात, कारण व्यवस्थित उकडले गेले की बटाटे छान कुस्करतात. तर जराही गुठळ्या वगैरे राहता नाही त्यामुळे बटाटे मी चांगले कुस्करून घेतलेले आहेत हाताने. आता हे बटाटे आपले कुस्करून झाले आहेत, याला द्यायची आहे फोडणी. तर हे बटाटे ठेवूया साईडला आणि गॅसकडे जवळूया. तर गॅसवर मी तडका पॅन ठेवलं आहे छोटासा आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे, 1/2 चमचा राई घातलं आहे. राई थोडीशी तडकली का आपण यामध्ये घालूया जिरं. तर जिरंही बघा आपलं मस्त असं तडकलं आहे थोडं. तर यामध्ये घालणार आहे मी आलं 2 हिरव्या मिरच्या आणि सोबतच 1 आलं लसूण चमचा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आणि आपण हे आलं लसूण पेस्टचा पूर्ण ना कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेणार आहोत. तर गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवला आहे आणि ही फोडणी आपली मस्त तयार झाल्यानंतर गॅस बंद केला. आणि यामध्ये 1/2 चमचा मी किंवा 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि हळदीचाही कच्चेपणा जाईल म्हणून तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं आहे. पण गॅस बंद केल्यानंतर हळद टाकायची आहे. आता ही गरम गरम फोडणी आपण या बटाट्यांवरती घालून घेऊया. तरी फोडणीचा सुगंध एवढा सुंदर येतो आहे ना, मस्त असा घमघमाट सुटला आहे फोडणीचा. तर आता ह्यामध्ये घालूया आपण चवीनुसार मीठ आणि बारीक कापलेली कोथिंबीर थोडीशी. आणि आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चमच्याच्या साह्याने किंवा हातानेही करू शकता. पण फोडणी गरम आहे त्यामुळे आधी चमच्याने मिक्स करून घ्या, नंतर वाटल्यास तुम्ही हाताने मिक्स करू शकता. तर आता ही मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे बटाट्या वड्याची. तर आता एक दुसऱ्या बाऊलमध्ये मी घेतलेले आहेत बारीक असे लांबट चिरलेले कांदे, 2 कांदे घेतले आहेत. त्यामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ घालते आहे आणि 2 चमचे आपण इथे कॉर्नफ्लोअर घालणार आहोत. कॉर्नफ्लोअर ऐवजी जर कॉर्नफ्लोअर नसेल तर मग 4 चमचे तुम्ही तांदळाचं पीठ घातलं फक्त नुसतं तरी चालेल, किंवा मग 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन घातलं तरी चालेल. आता थोडीशी हळद घातली आहे, त्यानंतर 1 चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातली आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये सुद्धा घालूया. आणि आता घालूया चवीनुसार मीठ. यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आणि हे मिश्रण असंच हाताने मिक्स करायचं हलक्या हाताने, म्हणजे व्यवस्थित कांद्याला मी तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर व्यवस्थित चिकटला जाईल आणि आपली भजी आपली एकदम अशी कुरकुरीत होणार आहे. तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होते म्हणून मी ते तांदळाचं पीठ घातलेलं आहे. बघा पाणी अजिबात घालायचं नाही. कांद्याला थोडंसं आपण मीठ लावलेलं आहे त्यामुळे थोडंसं पाणी सुटेल, त्यानेच हा पीठ आहे ते व्यवस्थित त्याला चिटकेल. आता हेही आपण साईडला ठेवूया आणि घेऊया आता बटाट्याची भाजी बनवून ठेवली होती ती. त्याचे ना आपल्याला एकदम छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत. छोटा लिंबू वगैरे असतो ना त्या साईजचे छोटे छोटेसे बॉल बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा या पद्धतीने अगदी छोटे छोटेसे बॉल मी बनवून घेते, जास्त मोठे नाही करायचे, एक छोटा लिंबा एवढेच बॉल करायचे आहेत म्हणजे आपल्याला ते भजी फ्राय करायला इझी होईल. तर ह्या साईजचे छोटेसे बॉल मी बनवून घेते. तर आपले बॉल बनून झालेले आहेत थोडे. तर एका बॉल बाजूला ठेवले, एका कप बाउलमध्ये मी 1/2 कप बेसन घेतलेला आहे, 1/2 कप बेसन घेतला आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घातली आहे. आता यामध्ये अगदी मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि पातळ आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. अगदी घट्ट नाही, थोडी पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा थोडं पाणी घालून घालून आपण इतपत अशी पातळ पेस्ट बनवून घेतली, एकदम घट्ट नाही करायची, पातळच पेस्ट करायची. आता काय करायचं, एक बॉल घ्यायचा आहे बटाट्याचा बनवलेला, बटाटा वाढायचा आणि असं फोकने व्यवस्थित तो पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूने पीठ लागलं पाहिजे आणि एक्स्ट्राचं जे काही पीठ असेल ते काढून घ्यायचं असं आणि लगेचच त्याला कांद्याच्या मिश्रणावरती घालायचं आहे.
अगदी सोपं आहे बघा, काहीही कठीण नाही आहे, पण खूपच चविष्ट ही रेसिपी तयार होणार आहे। आणि हे बॉल आपण लगेचच हे कांद्याच्या मिश्रणावरती टाकणार आहोत आणि एक दोन घातल्यानंतर आपण हे कांदा व्यवस्थित बॉलला चिट केल्याची काळजी घ्यायची आहे। सर्व बाजूने व्यवस्थित कोट होईल असं, जास्त प्रेशर नाही द्यायचं, हलक्या हाताने त्याला कोट करत राहायचं आहे। एक व्यवस्थित अशी लेअर आली पाहिजे वरती कांद्याची, म्हणजे आपण जेव्हा ही रेसिपी खाऊ तेव्हा मस्त अशी कुरकुरीत कांदा भजीचा टेस्ट बाहेरून येईल आणि आतून आपल्याला बटाटावड्याचा फ्लेवर येईल। तरी बघा अशी अगदी व्यवस्थित अगदी अलग्यात हाताने मी ह्याला बटाट्याला च्या आवरणाला वरून आपण कांद्याचं मिश्रण कोट केलेलं आहे। हलक्या हाताने करायचं आहे, त्यामुळेच आपण यामध्ये पाणी नाही घातलंय, त्यामुळे काय होणार आहे हा कांदा व्यवस्थित चिकटला जाईल आणि त्याची अशी बाजूने लेअर खूप छान दिसणार आहे जेव्हा आपण फ्राय करू। अगदी हलक्या हाताने फक्त असं थोडं हलकं हलकंसं आपण याला गोळा करून घेणार आहोत। तर आपले बॉल बनून झाला आहे, तर मी गॅसवरती तेल चांगलं तापत ठेवलं आणि गरम गरम तेलामध्ये हे बॉल आपल्याला सोडायचे आहेत आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे, त्यानंतरच आपण हे बॉल सोडायचे आहेत। तर एका वेळेला चार पाचच बॉल घाला, जास्त घालू नका आणि मस्त असे खमंग असे खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत। अलगद हा वापर करायचा आहे कारण आतून ही बटाटा एकदम सॉफ्ट आहे, त्यामुळे हलक्या हाताने ह्याला थोड्या वेळाने असं पलटून पलटून आपण हे फ्राय करून घेणार आहोत। किती सोपी आणि खूपच चविष्ट लागते ही भाजी, याआधी नक्कीच तुम्ही बनवली नसेल तर एकदा बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा। बघा फ्राय करताना तुम्हाला दिसत असेल बाहेरून किती कुरकुरीत अशी आपली ही भाजी झाली आहे आणि खरंच खूपच छान लागते। कुठल्या सॉसबरोबर किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता किंवा मस्त, बाहेर पाऊस पडतो आहे आणि पावसामध्ये गरम गरम चहा आणि ही भाजी एकदम अप्रतिम भेट होणार आहे। घरचेही खुश होतील, पार्टी वगैरे असेल त्यावेळेसही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाव देऊ शकता, कांदा भजी विथ बटाटा वडा किंवा बटाटा वडा विथ कांदा भजी असं काही म्हणू शकता। पण एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। एकदम चवीला तर अप्रतिम आहे, मस्त अशा पावसामध्ये एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत गरमागरम बटाटा वडा विथ कांदा भजी। आणि रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा।